हिमाचल प्रदेश मध्ये पावसामुळे 8000 कोटींचं नुकसान झालंय. पुरामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधा ढासळली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी केंद्र सरकारकडे मदतीपोटी 2000 कोटींची मागणी केली आहे. रत्नागिरीमध्ये अर्जुना धरण 98% भरले, त्यामुळे कधीही सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पाऊस पडत नसल्यानं चिंतेत आहेत. खरीपाची पेरणी पावसामुळे उशिरा झाली आहे, त्यातच पावसानेही दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत आहे. जिल्ह्यातील 4.5 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 1.5 लाख हेक्टरवरच खरीपाची पेरणी झाली. सध्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे, त्यामुळे टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. किरकोळ बाजारात हेच टोमॅटो 140 ते 160 रुपये किलो दराने विकले जातात. साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दर चढे राहतील असं व्यापारी सांगतात. गोंदिया जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत. अनेक वेळा विनंती करूनही खड्डे बुजवले जात नाहीत, त्यामुळे आमदार सहेसराम कोरोटे आणि नागरिकांनी रस्त्यावरचे खड्डे बुजवलेत. गोंदिया जिल्ह्यातली दृश्य. देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत. अनेकदा विनंती करूनही खड्डे बुजवले जात नाहीत, त्यामुळे आमदार सहेसराम कोरोटे आणि नागरिकांनी रस्त्यावरचे हे खड्डे बुजवलेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे